पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वाफगाव या ठिकाणी बैलगाडा क्षेत्रात 2006 पासून सलग 2024 पर्यंत 18 वर्षे राजूशेठ चावळेकरांचा घरचा आणि जीवाहून लाडका मण्या या बैलाचं वादळ आज थांबलंय. जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात स्वतःच्या वेगाच्या जोरावर संपूर्ण गाडा शौकीन तसेच जनतेच्या मनावर अधिराज्य करणारा बैलगाडा क्षेत्रातील अपराजित योद्धा सप्तहिंद केसरी मण्याभाई आज काळाच्या पडद्याआड गेला. असा जल्लोष पुन्हा होणे नाही, असा बैल पुन्हा होणे नाही. जवळेकरांची बारी पुकारल्यानंतर जो घाट जमा व्हायचा तो पुन्हा नाही, असं म्हणत बैलगाडा शौकीनांनी मण्या बैलाला अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. दुःख कसे आले विठ्ठला. तसेच मण्या बैलाच्या जाण्याने बैलगाडा शौकीनांवर शोककळा पसरली आहे. खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती राजूशेठ वसंतराव जवळेकर आणि बंधू बाळासाहेब जवळेकर यांचा हा बैल होता. हा मण्या कसा पळतो व फायनलमध्ये इतर गाड्या मालकांच्या आतून 1-2 सेकंदाच्या फरकाने कशी आतून बारी आणतो हे पाहण्यासाठी बैलगाडा शौकीन हजारोंच्या संख्येने घाटात उपस्थित राहायचे. मात्र अशा या मण्या बैलाचा आज मृत्यू झाला. पुणे जिल्हा हा सर्वात जास्त बैलगाडा शर्यत असणारा महत्वाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. प्रत्येक गावाच्या महत्वाच्या असणाऱ्या यात्रा आणि जत्रांमध्ये बैलगाडा शर्यती घेतल्या जातात. पोटच्या मुलाप्रमाणे जवळेकर बंधूंनी आपल्या मण्या बैलाचा संभाळ केला. तसेच या मण्या बैलाचा महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी, सप्त हिंद केसरी, 1 JCB, 2 बोलेरो, 1 स्कॉर्पिओ, 4 ट्रॅक्टर, 60च्यावर असंख्य 2-व्हीलर बुलेट, असंख्य ट्रॉफी, अनेक किताब या मण्या बैलाने पटकावले आहेत. अनेक शर्यतीमध्ये आपल्या मालकाची मान गर्वाने उंचावणाऱ्या मण्याचा आज पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला व परिसरात एकच हळहळ पसरली. अंत्यविधीसाठी सकाळी तुफान आणि तुडुंब गर्दी पहावयास मिळाली. या अंत्यविधीसाठी तमाम गाडा शौकीन, गाडा मालक व तालुक्यातील सर्व नेते मंडळी आणि परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच या मण्या बैलाचे 6 मार्च 2024 रोजी दशक्रिया विधीचे आयोजन करण्यात आले आहे. अर्ध्यावर असायचा. मण्याचं जवळेकरांची बारी पुकारली की संपूर्ण आजूबाजून लोक यायचे आणि अचानक 1-15 मिनिटात घाट भरून जायचा आणि संपूर्ण घाट उभा राहायचा आणि मण्याची बारी संपल्याच्या नंतर अर्धा घाट पुन्हा खाली व्हायचा. एवढा नावलौकिक मण्यानं या ठिकाणी जवळेकर परिवाराबरोबरच वाफगाव असेल आणि आपल्या राजखेड तालुक्याला मिळून दिला. मण्याच्या जाण्यानं खऱ्या अर्थाने किती बोललं तरी कमी पडेल. एक आपल्या मण्या बैलावर प्रेम करणे असंख्य युवक कार्यकर्ते कालच आमचे सहकारी सुनीलजी तांबे यांच्या मुलीच्या विवाहानिमित्त त्या ठिकाणी जायचा प्रसंग आला आणि तांबेंनी मण्या बैलाचा भूतन भविष्य ज्यांनी कधी विवाह सोहळ्यामध्ये बैलाचा सत्कार केला नाही अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये अगदीपर्यंत आपण कुठं बघितलं नसेल की विवाह सोहळ्यामध्ये बैलाचा सत्कार होतो आणि सुनीलजी तांबेंनी मण्या बैलाचा ज्यावेळेस काल सत्कार करीत होते करत असताना ज्यावेळेस स्टेजवर बैल आणत होते तर सर्वांना वाटलं होतं काय येते
की एकरा पुढून नेता येतोय का सेलिब्रिटी येतोय, समजा काही माहिती दोन तीन व्यक्ती होत्या त्यांना माहितीच नाही काय होतं,